नमस्कार मी योगराज हरकर पुन्हा एकदा युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला विषय आहे पुणे लोणावळ्या दरम्यान मार्ग क्रमांक तिसरा व चौथा हा लोहमार्ग आता रुळावर येणार आहे यासाठी अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि हा मार्ग आता कन्व्हिनियंट होण्यासाठी रेल्वे प्रशासककडून तयारी करण्यात आलेली आहे काय आहे सविस्तर बातमी आज मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी मित्रांनो मी विनंती करेन की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती सुद्धा शेअर करू शकता व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कॉमेंट टाकल्यानंतर शंभर टक्के उत्तर देण्याचे शंभर टक्के पण काम माझ्यामार्फत केले जाईल त्याचबरोबर माझ्या चॅनलच्या गॅलरीमध्ये पर्यटनाविषयी रेल्वेविषयी वंदे भारत एक्सप्रेस डेमो लोकल पी एम पी एल विषयी बी एस टी बेस के एम टी एस एम टी परिवहन खात्याच्या बसविषयी एस टी विषय असे अनेक संख्य व्हिडिओ माझ्या चॅनलच्या गॅलरीमध्ये उपलब्ध असतात ताज्या अपडेट्ससाठी आणि इन्फॉर्मेशनसाठी माझ्या चॅनलला विनंती करतो की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेल बटन चॅनलला कंटिन्यू द्या त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी माझे नवीन व्हिडिओ आले की पाहायला मिळतील त्याचबरोबर माझा चॅनल हा कौटुंबिक आहे त्यामुळे तुमच्या घरातील सदस्यांना मित्रपरिवारांना विनंती करेन की माझ्या चॅनलला सपोर्ट करा नवीन चॅनल आहे त्यामुळे मला चॅनल करा अशी मी विनंती करेन पाहत फक्त योगर जाहर का स्टुडिओज पुणे लोणावळा लोहमार्ग हो सी सादर करणार सुधारित अहवाल मार्गिकांचे काम अखेर मार्गावर येणार आहे पुणे लोणावळा लोहमार्गा हो दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल टी पी आर बनवण्याचे काम मुंबई रेल्वे विकास मंडळ एम आर व्ही सी करीत आहे प्रकल्पाचा खर्च विचार करून पंधरा दिवसात तो सादर केला जाईल हा प्रकल्प कोण करणार याबाबत स्पष्टता नसली तरी रेल्वेच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकल्प मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागच करण्याची शक्यता आहे याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हेच अंतिम निर्णय घेणार आहेत प्रकल्पाला खर्च वाढणार आहे एम आर व्ही सीने चार वर्षापूर्वी अहवाल सादर केला होता त्यावेळी या प्रकल्पाला सुमारे पाच हजार कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले होते चार वर्षानंतर जागेच्या किमती व अन्य बाबींच्या खर्चात वाढ झाली आहे त्यामुळे आता हा प्रकल्प सात हजार कोटींच्या घरात गेला आहे या गोष्टीचा विचार महारेल हा प्रकल्प देण्याबाबत विरोध आहे महारेल केवळ नवीन ठिकाणी मार्गिका टाकण्याचे काम करते पुणे लोणावळ्या दरम्यान दुहेरी मार्गिकेचे शेजारी आणखीन दोन मार्गिका टाकणार आहे या पद्धतीचे काम करण्याचा अनुभव महारेलकडे नाही तर एम आर वी सीचे काम केवळ मुंबई पुरतेच मर्यादित आहे त्यामुळे पुणे लोणावळा प्रकल्पाला हा विचार केला तर हे काम एम आर व्ही सी करेल याबाबत सशंकता असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली त्यामुळे हा प्रकल्प मद मध्य रेल्वेलाच मार्गे लावण्याची शक्यता आहे जोडणीसाठी कसरत करावी लागणार आहे म्हणजे पुणे लोणावळ्या दरम्यान त्रेसष्ट किलोमीटरचे अंतर असून यात सतरा स्थानकांचा समावेश आहे आताच्या लोहमार्गाच्या दुहेरीकरणाच्या आजूबाजूला दोन नवीन मार्गिका टाकण्याचा विचार मार्गिकांना स्थानिकांज जोडण्याचे काम अवघडच आहे तांत्रिकदृष्ट्या क्लिट असलेल्या कामासाठी यार्ड रिमोल्डिंग करावे लागले सिग्नल खांब बदलावे लागतील तसेच ऋणांचे कामही केले जाणार आहे रेल्वेशिवाय अन्य संस्थेला करायला देणे हे तसे अवघडच आहे कामाचा निर्णय रेल्वे मंत्रालय घेणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे लोणावळा लोहद मार्गाच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेसंदर्भात मुंबईत बैठक झाली प्रकल्पाचा एकूण खर्च पन्नास टक्के रक्कम राज्य सरकार देणार आहे त्यामुळे शिंदे यांनी हा प्रकल्प रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे महारेल देण्याबाबत सकारात्मक दर्शविले आहे मात्र रेल्वे प्रकल्प कोणत्या विभागाला द्यायचे याबाबत निर्णय रेल्वे मंत्रालय घेते विनेट टोके जनसंपर्क अधिकारी महारेल मुंबई यांच्या म्हणण्यानुसार पुणे लोणावळा मार्गिकेचे काम महारेल करणार असल्याचा कोणताही निर्णय झालेला नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार आहे त्यानंतरच याबाबत स्पष्टता येईल आम्हाला हा प्रकल्प करण्यास मंजुरी मिळाली तर निश्चितच करू असे जनसंपर्क अधिकारी श्री विनित साहेब महारेल मुंबई यांनी सांगितले त्याचबरोबर श्री सुनील उदासी साहेब मुख्य जनसंपर्क अधिकारी एम आर व्ही सी मुंबई यांच्या म्हणण्यानुसार पुणे लोणावळा दरम्यान दोन नव्या मार्गिकांसाठी सुधारित अहवालाचे काम सुरू आहे अजून हा प्रकल्प एम आर व्ही सीच्याच आहे त्यामुळे पुणे आणि मुंब लोणावळ्याला हा तिसरा व चौथा मार्ग रोळावर येण्यासाठी काही अवधी नक्कीच लागणार आहे पण हा मार्ग नक्कीच अस्तित्वात येईलच त्याबाबत सशांतता नाही आणि रेल्वे मंत्रालय याच्यावरती उचित निर्णय आणि योग्य निर्णय लवकरच घेईल अशी अपेक्षा आहे असेच नवीन अपडेट आणि इन्फॉर्मेशनसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी मी विनंती करेन पाहत रहा फक्त योगराज कर यूट्यूब स्टुडिओत पुन्हा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद